टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत आज पहिल्या दिवशी भारताच्या मीराबाई चानू हिनं भारोत्तोलनात रौप्य पदकाची कमाई करत भारताचं पदकाचं खातं उघडलं आहे एकोणपन्नास किलो वजनी गटात मीराबाईनं रौप्य पदक पटकावल्यामुळे एकवीस वर्षानंतर भारताला भारोत्तोलनात पदक मिळालं आहे मीराबाई पदक जिंकणारी दुसरी भारतीय भारोत्तोलक खेळाडू ठरली आहे रौप्य पदक जिंकल्यानंतर खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया मीराबाई चानूनं पदक जिंकल्यानंतर व्यक्त केली आहे हे पदक माझ्या देशाला अर्पण करत असल्याचं सांगत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल कोट्यवधी भारतवासियांचे तिने आभार मानले आहेत आपल्या या प्रवासात सरकार क्रीडा मंत्रालय भारतीय क्रीडा प्राधिकरण रेल्वे आणि आपल्या प्रशिक्षक आणि कुटुंबियांना विशेष धन्यवाद तिने दिले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाईचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधानांनी मीराबाईसोबत दूरध्वनी संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या आहेत मीराबाईच्या उत्तम कामगिरीमुळे देशात उत्साह निर्माण झाला असून तिची कामगिरी सर्व भारतीयांना प्रेरणादायी ठरेल असं पंतप्रधानांनी म्हटलं के आहे केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मीराबाई चा अभिनंदन केलं आहे भारतीय पे मुस्क लाई है। भारत का मान सम्मान बढाया है तिरंगे का मान सम्मान बढाया है मैं नरेंद्र मोदी जी और पूरे भारत की ओर से आपको बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देता हूं और मुझे पूर्ण विश्वास है आप बाकी खिलाड़ियों को भी प्रेरणा देती हैं और बाकी खिलाड़ी भी शानदार प्रदर्शन इसके बाद करेंगे पहला ही दिन और मेडल आपने जीतकर दिखाया है रजत पदक जो आपने जीता है ये भारत के लिए बड़े मान सम्मान की बात है आपको बहुत बहुत बधाई बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही मीराबाई चानूचं अभिनंदन केलं आहे रौप्य पदक विजेती मीराबाई चानूला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून रोख पन्नास लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आज ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांसाठीही विविध बक्षिसांची घोषणा करण्यात आली ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना साडेबारा लाख तर रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना दहा लाख आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना साध्यसात लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे